आपणास माहित आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झंझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु. हालेलुया 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 हालेलुया. या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. आता आपण गाणे घेऊन त्या महान प्रभूला धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी ह्या गाण्यामध्ये भाग घ्या. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशु देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशु देव युग युग आहे. Oh.
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे, यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। सुकाणू घेरे प्रभु तुझा सुटला वारा जीवनाचा सागर।
हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 10 बजा के ताली गाव रे। गीत क्रमांक 10 बजा के ताली गाव रे। बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गान निका गाओ रे। बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गान निका गाओ रे। हालेलुया गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा। गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा। मानवाच्या उद्धारा प्रभु दयेचा सागरा। तू अवतरला, भू
बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा। गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। तेरे ही वचनों में जीवन संदेश है तेरे ही वचनों में जीवन संदेश है। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। मैं तेरे तेरे वचनों में चलता रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। तेरे ही वचनों में शांति संदेश है तेरे ही वचनों में शांति संदेश है। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। तेरे ही हाथों में दिल के अरमान है तेरे ही हाथों में दिल के अरमान है। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 106 नाम लियो रे। गीत क्रमांक 106 नाम लियो रे। नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे। पाप हरेगा तप हरेगा
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु, हालेलुया, हालेलुया। आणि आता आपण त्या महान प्रभूला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवर उभे राहा। हालेलुया, 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 धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। यीशु माझा मेंढपाळा, आम्ही तशी मेंढा रे, हिरव्या कुरणात आम्हाला चालितो यीशु। करीतो पापांची आम्हाला
फिरतो रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई जिसने परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है समुंदर को जिसने दुभागा जंगल में से मार्ग को निकाला समुंदर को जिसने दुभागा जंगल में से मार्ग को निकाला जो परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हाल
हालेलुया 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 तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन शांति मिली है आत्मा मेरी रोशन हुई है तेरे ही वचन से शांति मिली है आत्मा मेरी रोशन हुई है वचन है तेरे दीपक मेरे मार्ग में मेरे उजियारा वचन धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत म्हणून उभे राहूनच स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या हालेलुया 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 पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो त्या परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्यावर कृपा केलेली आहे त्याच्या पवित्र चरणाशी त्याच्या घरामध्ये त्याची स्तुती त्याचे गौरव करण्यासाठी त्याने आपल्याला एकत्र केलेलं आहे धन्यवाद आणि त्याची स्तुती करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो त्यालाच आपली खरी काळजी आहे म्हणून आपलं पूर्ण हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा
पहा माझ्या भावानो आणि बहिणींनो, तो परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे, कारण त्याचं वचन म्हणतं की जिथे दोघे व तिघे माझ्या नावाने एकत्र होतात तिथे त्यांच्यामध्ये मी हजर असतो. पहा तो आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळ आहे आणि तो आपल्या प्रत्येकाकडे पाहत आहे. आणि जो कोणी आत्म्याने त्याची स्तुती करतो, हृदयापासून त्याला धन्यवाद देतो, त्याला तो आशीर्वादाने भरून काढतो. म्हणून आपलं पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा आणि नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या, कारण तोच स्तुतीस पात्र आहे. तो सन्मानासाठी पात्र परमेश्वर आहे, तो गौरवाने भरलेला आहे. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, बोला त्या प्रेमळ परमेश्वराला, होय प्रेमळ प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू या क्षणापर्यंत आम्हाला जिवंत ठेवलंस, तू आम्हाला तुझ्या चरणाशी आणलंस, तू आमच्या आम्हाला तुझ्या कृपेत राखून ठेवलेला आहेस, तूच आमची काळजी घेतोस, तूच आमचा सांभाळ करतोस, आम्ही तुला धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू यीशू, धन्यवाद प्रभू यीशू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या महान परमेश्वराचं प्रेम, तो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे, तो आपला सनातन पिता आहे, त्याने आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केलेली आहे, तो इतका सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे की तो फक्त शब्द बोलला आणि त्याच्या शब्दानिशी हे संपूर्ण विश्व अस्तित्वात आलं. आपण ज्या आजूबाजूला सुंदर निसर्ग पाहतो ते सर्व काही केवळ त्याच्या शब्दांनी त्याने निर्माण केलं. तो फक्त शब्द बोलला आणि या पृथ्वीवर प्रकाश आला. तो शब्दाने त्याने ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. धन्यवाद. तो शब्द बोलला आणि सुंदर समुद्र निर्माण झाला. त्या समुद्रामध्ये असंख्य असे जलचर प्राणी, असंख्य मासे त्याने आपल्यासाठी निर्माण केले. धन्यवाद. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो, म्हणून आपल्या सर्व गरजा त्याने या सृष्टीमध्ये निर्माण केलेल्या आहे. त्यांनी संपूर्ण सृष्टी फक्त आपल्यासाठी निर्माण केली, कारण आपण त्याची प्रिय निर्मिती आहोत, आपण त्याची प्रिय मुलं आहोत, आणि म्हणूनच त्याने आपल्यापैकी प्रत्येकाला त्याच्या पवित्र हाताने घडवलं. धन्यवाद. त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं. आपलं हे शरीर त्याचं फार मोठं वरदान आहे. त्याने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, त्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे. तोच आपला सनातन पिता आहे, तो आपला स्वर्गातला खरा बाप आहे, कारण त्यालाच आपली खरी काळजी आहे. तोच आपल्यावर खरं प्रेम करतो. दुःखात संकटात आपले अश्रू पुसण्यासाठी तोच आपल्या जवळ असतो. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद. धन्यवाद. त्याची स्तुती करा. त्याच्या निर्मितीबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचा सेनाधीश परमेश्वर आहे. तू आमचा निर्माण करता आहे. तू आम्हाला जीवन दिलंस. धन्यवाद. तू आम्हाला आशीर्वादित केलंस. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद. धन्यवाद. नाचून गाऊन त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. सेनाओ का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओ का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान
होय माझ्या प्रिय भावानो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराचं सगळ्यात मोठं प्रेम की आपण जेव्हा पापात होतो, आपण जेव्हा आजाराने तडफडत होतो, आपल्याला वाचवण्यासाठी त्याने स्वर्गातून त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला. धन्यवाद प्रभू. त्याच्या प्रेमाबद्दल त्याला हृदयापासून धन्यवाद द्या. धन्यवाद. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या, कारण त्याने आपल्याला हे नवीन जीवन दिलेलं आहे. आज आपण आशीर्वादित आहोत. आज आपल्या हृदयात शांती आणि आनंद आहे, कारण त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची किंमत मोजलेली आहे. तो स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आपल्या पापांचं ओझं घेण्यासाठी. त्याने आपल्याला आशीर्वादाने भरून काढलं. त्याने आपलं हृदय त्याच्या प्रेमाने भरून काढलं. त्याने आपल्याला अंधारातून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलेलं आहे. त्याने आपल्याला मरणातून जीवनात आणलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद द्या त्या प्रेमळ प्रभू येशूला. तो आपला तारणार आहे. त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. त्याने आपल्याला पापांच्या त्या खोल दलदलीतून बाहेर काढलं. त्याचं रक्त देऊन, त्याचं शरीर देऊन त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. त्याने आपल्याला सैतानाच्या मगरमिठीतून मुक्त केलेलं आहे. जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपण दुःखात असतो, आपल्या बरोबर कुणीच नसतं, तेव्हा तो प्रभू येशू आपल्या अगदी जवळ असतो. तो आपले अश्रू पुसतो. तो आपल्याला त्याच्या व्यंगेत घेतो. हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. आठवण करा आपल्या जीवनातले सगळे व्यक्तिगत आशीर्वाद आणि हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. बोला त्या प्रभू येशूला, होय प्रभू येशू, तू मला पापांची क्षमा दिलीस. तू मला सैतानाच्या मगरमिठीतून मुक्त केलंस. तू मला वाचवलेलं आहेस. तू मला स्वर्गाची आशा दिलेली आहे. पहा माझ्या प्रिय भावानो आणि बहिणींनो, या पृथ्वीवरील जीवन त्याने आपलं आशीर्वादित केलं आणि मरणानंतर सुद्धा त्याने आपल्याला मोठी आशा दिलेली आहे की जिथे तो आहे तिथे तो आपल्याला घेऊन जाणार आहे. हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता वेळ आहे त्या प्रभू येशूच्या दुःखासनाची आठवण करण्याची, कारण त्याचा क्रूसच आपली एकमेव आशा आहे. तो क्रूसावर आपल्यासाठी मेला आणि आपल्याला जीवन मिळालं आहे. धन्यवाद प्रभेश. तो आपल्यासाठी वेदनेने तडफडला म्हणून आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. पहा, आठवण करा त्या प्रभू येशूचं दुःखासन. त्याने आपल्यासाठी किती दुःख आणि वेदना भोगल्या. त्याला बसलेल्या चापकांच्या फटक्यांमुळे आज आपल्याला आरोग्य मिळालेले आहे. त्या एका एका फटक्यानिशी त्याचं रक्त आणि मांस खेचून बाहेर येत होत. ही सगळी आपली पाप होती. पाप आपण केलं आणि सर्व शिक्षा त्या प्रभू येशूने भोगली. तो आपल्यासाठी रक्त बंबाळ झाला. तो आपल्यासाठी वस्त्रहीन झाला. आपल्या पापांचं ओझ घेऊन तो कालवरीची वाट चालत राहिला. त्याच्या पायाला काटे कुटे टोचत होते. किती वेळा तो क्रूस घेऊन आपल्या पापांचं ओझ घेऊन खाली पडला, पण तो पुन्हा पुन्हा उठून उभा राहिला, कारण त्याला आपल्याला वाचवायचं होतं. त्याला आपल्याला स्वर्गाची आशा द्यायची होती. त्याला आपल्याला जीवन द्यायचं होतं. आठवण करा त्या प्रभू येशूचं दुःखासन, कारण त्या क्रूसावरून वाहिलेल्या त्याच्या रक्तामुळे आपल्याला जीवन मिळालेलं आहे. आजही त्याच्या क्रूसावरून ते पवित्र रक्त सांडत आहे. आपण त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने आपल्यासाठी त्याचं जीव दिलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्याच्या रक्ताचा थेंबान थेंब वाहिला आहे. तोच आपला मुक्तीदाता परमेश्वर आहे. तोच आपला जीवनदाता आहे. त्याने आपल्यावर अनंत उपकार केलेले आहे. त्याने आपल्याला जगाच्या घाणीत बाहेर काढून त्याच्या पवित्र राज्यात आणलेला आहे. हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. या त्याच्या क्रूसा समोर त्याच्या क्रूसाकडे पहा आणि बोला त्या प्रभू येशूला, होय प्रभू येशू, हे सगळं दुःख तू माझ्यासाठी सोसलंस. तू मला वाचवलेलं आहेस. तू मला पापांची क्षमा दिलेली आहेस. तू मला सैतानाच्या मगरमिठीतून मुक्त केलेलं आहेस. तू मला आरोग्य दिलं आहेस. मी हृदयापासून तुला धन्यवाद देते. माझ्या या जीवनावर फक्त तुला अधिकार आहे. तू माझ्या हृदयाचा राजा आहेस. तूच माझ्या जीवनाचा धनी आहेस. मी हृदया पासून तुला धन्यवाद देते. धन्यवाद. अंतकरणातून तुझी स्तुती करते. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. येशू के पीछे मैं चलने लगा. येशू के पीछे मैं चलने लगा. येशू के पीछे मेरे सामने दुख
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण त्याची नाचून गाऊन स्तुती केलेली आहे आणि आता वेळ आहे आत्म्याने त्याची आराधना करण्याची, कारण देव आत्मा आहे आणि बायबल म्हणतं की त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आपले गुडघे टेका, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि आत्म्याने त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. तो स्वर्गात अतिउच्च स्थानी बसलेला महान आणि थोर परमेश्वर आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. मान सन्मान गौरव पराक्रम युगानुयुग त्या परमेश्वराचे आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो पवित्र परमेश्वर आहे. आपण ह्या मानवी डोळ्याने त्याला कधीच पाहू शकत नाही, म्हणून आत्म्याने त्याला पहा. तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या अगदी जवळ आहे. त्याच्या राजासनासमोर त्याने आपल्याला उभं केलेलं आहे. स्वर्गामध्ये देवदूत असंख्य देवदूत त्याची निरंतर आराधना करतात आणि या पृथ्वीवर त्याने आपल्याला हे सौभाग्य दिले आहे. म्हणून आत्म्याने त्या परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, आएगा मेरा
प्रभु की स्तुति हो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रभु येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता। तो आपल्या पापांची शिक्षा भोगून त्या क्रूसावर दुर्बळ अवस्थेत मेला, पण तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर होता। तो जिवंत परमेश्वर आहे आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गौरवाने जिवंत झाला। धन्यवाद। आणि त्याने आपल्यापैकी प्रत्येकाला अभिवचन दिलेलं आहे। आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला तो आपल्या बरोबर स्वर्गात घेणार आहे। आणि या पृथ्वीवर जीवन जगत असताना त्याने आपल्याला तो सत्याचा कैवारी आत्मा दिलेला आहे। आणि आज तो प्रत्येकाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरून काढण्यासाठी उत्सुक आहे। होय प्रभू। म्हणून आपल्या हृदयाचे द्वार उघडा आणि त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा। उघडलेल्या प्रत्येक अंतकरणात तो पवित्र आत्मा प्रवेश करणार आहे। उघडा आपल्या हृदयाचे द्वार आणि बोलावा त्या पवित्र आत्म्याला, ये पवित्र आत्म्या, ये ये पवित्र आत्म्या, ये आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या प्रेमाने सामर्थ्य घेऊन ये, तुझ्या दाना फळांनी आम्हाला भरून काढ, ये पवित्र आत्म्या, 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 ये पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरे
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यांच्या जवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 2:40। प्रेषितांची कृत्ये अध्याय 2:40 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांस साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या। हालेलुया, 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 हालेलुया। वचन म्हणतं की आणखी त्याने म्हणजे प्रभू येशूच्या शिष्याने पेत्राने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली, प्रभूची साक्ष, आणि त्यांना बोध केला, त्यांना शिकवलं, त्यांना सल्ला दिला की या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हे लोकांसमोर पेत्राने केलेलं भाषण आहे आणि हे त्याच्या उपदेशातले शब्द आहेत। हा उपदेश त्याने अशा वेळेला केला जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी प्रभूच्या शिष्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला होता। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्तावर मरण पावलं, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, त्यानंतर 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली, शिकवण दिली, त्यांना सिद्ध करून दाखवलं की तो मरणातून जिवंत झालेला आहे। आणि मग 40व्या दिवशी शिष्य एकत्र जमलेले असताना त्यांच्या डोळ्यासमोर तो वर आकाशात म्हणजे स्वर्गात चढून गेला। तो स्वर्गातून उतरला होता म्हणून तो पुन्हा स्वर्गात गेला, पण जाण्या अगोदर त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की परमेश्वर पिता तुम्हाला एक मौल्यवान अशी भेट देणार आहे, ती भेट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत थांबून राहा, यरुश्लेम शहर सोडून बाहेर जाऊ नका जोपर्यंत तुम्हाला ती स्वर्गातून आलेली मौल्यवान भेट मिळत नाही तोपर्यंत वाट बघत रहा। आणि प्रभूच्या या वचनाप्रमाणे शिष्य थांबले होते, रोज एकत्र जमून घरामध्ये प्रार्थना करायचे आणि 50वा दिवस उजाडला ज्या दिवशी ते नेहमीप्रमाणे प्रार्थना करत होते। आणि अचानक जोरात वारा सुटला, ज्या घरात ते बसले होते प्रार्थना करत होते ते सगळं भरून गेलं त्या वाऱ्याने, आणि बायबल म्हणतं आकाशातून अग्नीच्या जिभासारखा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला। अग्नीच्या रूपात पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरताना त्यांना दिसला,
आणि त्यानंतर ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले, आणि अशी काही शक्ती, असं काही सामर्थ्य, अशी काही अलौकिक शक्ती त्यांच्यामध्ये आली की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते त्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचला आणि लोक धावत बघायला आले, घरात झालं आहे काय. तर त्यांनी बघितलं की येशूचे शिष्य वेगवेगळ्या भाषेत बोलत आहेत कारण त्या आत्म्याने परिपूर्ण झालेले होते. आणि खूप लोकांना असं वाटलं की बहुतेक यांनी दारू घेतलेली आहे, हे नशेमध्ये आहेत. दारुडा माणूस ज्याप्रमाणे हेलकावे खातो किंवा बोलत राहतो अगदी त्याप्रमाणे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यामुळे प्रभूचे शिष्य करत होते आणि लोकांना वाटलं की यांनी दारू घेतलेली आहे. त्यावेळेला प्रभूचा प्रमुख शिष्य पेत्र उभा राहिला आणि त्याने लोकांना सगळं काही समजावून दिलं की हे काय आहे. आणि जे त्याने फार मोठं सुंदर भाषण केलेलं आहे त्यातला हा महत्त्वाचा उपदेश आहे, महत्त्वाचा बोध आहे. त्याने त्यांना म्हणजे त्या लोकांना दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून, प्रभूविषयीच्या अनेक गोष्टी सांगून साक्ष दिली आणि त्यांना बोध केला की या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राने लोकांसमोर जे भाषण केलं त्यामध्ये त्याने लोकांना असं सांगितलं की ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारलं तोच तर देवाचा पुत्र होता. तुम्ही अज्ञानाने हे केलं, तुम्ही त्याला धरलं आणि क्रुसावर खिळून मारलं, पण देवाने त्याला मरणातून पुन्हा उठवलं. तो जिवंत झाला आहे, आता तो स्वर्गात देवपित्याच्या उजव्या हाताजवळ बसलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा पेत्राने अगदी सविस्तरपणे स्पष्ट करून त्यांना सांगितल्या तेव्हा बायबल म्हणतं त्यांच्या हृदयाला चुटपुट लागली, आम्ही हे काय केलं, आमच्याकडून हे कसं झालं. आणि म्हणून ते पेत्राला विचारायला लागले की आता मी काय करू, आमच्याकडून पाप तर झालं आहे, देवाच्या पुत्राला क्रुसावर खिळून मारायचा अपराध आम्ही केला आहे, पण आता मी करावं काय. तेव्हा पेत्राने त्यांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा, तुम्हाला या पापांची क्षमा मिळावी म्हणून पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. आणि त्यांनी तसं केलं, त्यांनी पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला, म्हणजे त्यांनी प्रभूला स्वीकारलं. आणि मग बायबल म्हणतं पुढे जाऊन पेत्राने त्यांना हा सगळा बोध केला आणि तेव्हा तो म्हणतोय की या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जग कुटील आहे, वाईट आहे, दुष्ट आहे, वाकडं आहे. जगाचा प्रवास वाकडा आहे, देवाच्या मार्गावरून नाही आहे. आणि ज्याला ज्याला स्वतःला वाचवायचं आहे, ज्याला ज्याला वाटतं की मला अनंत जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, त्या त्या प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत आणि जाणीवपूर्वक स्वतःला या दुष्टतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. पेत्र असं म्हणतोय तुम्ही आपला बचाव करून घ्या, म्हणजे प्रत्येकाने स्वतःला वाचवायचं आहे, प्रत्येकाने. आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे कोणताही पुरुष आपल्या बायकोला वाचवू शकणार नाही, कोणतीही बाई आपल्या नवऱ्याला वाचवू शकणार नाही, कोणतेही आई वडील आपल्या मुलांना वाचवू शकणार नाहीत. तुमचा मुलगा सज्ञान आहे, त्याला बरं वाईट कळतंय आणि तरी तो वाईटच करतोय, तुम्ही कितीही सांगितलं तरी तो ऐकणार नाही. तुम्ही मुलाला चांगले कपडे आणून देऊ शकता, बरं खायला प्यायला देऊ शकता, त्याचा आत्मा वाचवू शकत नाही. तुमचा नवरा दारू पितो, तुम्ही त्याला खूप समजावता, तो ऐकत नाही. तुम्ही नवऱ्याला चांगलं जेवण देऊ शकता, त्याचा आत्मा वाचवू शकत नाही. या जगातला कोणताही माणूस दुसऱ्या माणसाला वाचवू शकत नाही. जेव्हा प्रत्येक माणूस स्वतः निर्णय घेतो मला बदलायचं आहे, मला नवीन व्हायचं आहे, मला या घाणीतून बाहेर यायचं आहे, जेव्हा प्रत्येक माणूस स्वतः निर्णय घेतो आणि देवाला सांगतो देवा मला मदत कर, मला मदत कर, मला ही पापं करायची नाही आहेत, मला या घाणीमध्ये जायचं नाही आहे,
मला वाईट बोलायचं नाहीये, मला वाईट करायचं नाहीये, तुला काय आवडतं ते मला करायचं आहे, मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे. अशी जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला मदत करतो या घाणीपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि आत्मा वाचवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, ही प्रत्येक माणसाची स्वतःची इच्छा असली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही डुकराला साफ सूफ आंघोळ घाला, चांगला साबण लावा, स्वच्छ करा आणि तुम्ही परत निघून गेलात की तो पुन्हा घाणीत जाणार. त्याला तुम्ही बाहेर काढलं होतं, चांगली आंघोळ घालून स्वच्छ केलं होतं, पण तो परत त्याच्या जागी जाणार. कारण त्याला काय आवडतं, तो चिखल, ती घाण त्याची निवड ती आहे. माणूस स्वतः निवड करतो पापामध्ये जगायचं की देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं. पापामध्ये जगायचं की देवाला खुश करायचं याची निवड माणूस स्वतः करतो. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी देवसुद्धा कुणावरही जबरदस्ती करत नाही. आणि असं एक सुंदर उदाहरण आपण बायबलमध्ये बघतो. प्रभू येशूकडे एक श्रीमंत तरुण आला आणि प्रभूला म्हणतोय की सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मला काय केलं पाहिजे. प्रभूने अगोदर त्याला आज्ञा सांगितल्या, चोरी करू नको, आईबापांचा मान राख, खोटी साक्ष देऊ नको, व्यभिचार करू नको. जेव्हा प्रभूने आज्ञा सांगितल्या तेव्हा त्याचं लगेच उत्तर आलं, प्रभूजी या सगळ्या आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळत आलो आहे, मी सगळं पाळलंय, हे जे तू सांगतो ना हे मी करतोच आहे. प्रभू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस, तर जा, तुझं असेल नसेल ते विकून गोरगरिबांस वाटून टाक आणि चल माझ्यामागे ये, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि प्रभूने हा मोलाचा सल्ला दिल्यानंतर बायबल म्हणतं तो तरुण खिन्न झाला, उदास झाला आणि येशूला सोडून गेला. बायबल पुढे म्हणतं कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. प्रभूचा सल्ला काय होता, तुला जर पूर्ण व्हायचं आहे तर जा, तुझं असेल नसेल ते वीक आणि गोरगरिबांना वाटून टाक आणि माझ्या मागे चल, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. तो नाराज झाला, खिन्न झाला, उदास झाला आणि येशूला सोडून निघून गेला. कारण त्याची मालमत्ता एवढी होती की त्याला मालमत्ता सोडवणार नव्हती. येशूने या श्रीमंत तरुणाला थांबवलं नाही. आपण किती वेळा सांगतो, बघ नको करू, बघ नको करू, ऐक माझं, ऐक माझं. येशूने नाही थांबवलं. येशूला तो सोडून गेला म्हणजे कुठे गेला सांगा मला, कुठे गेला? जीवन ज्याच्याकडे आहे त्याच्यापासून जो गेला तो मरणात गेला. प्रभू म्हणाला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणजे त्याच्या बाहेर मरण आहे, जीवन प्रभूमध्ये आहे. ज्या वेळेला येशू म्हणाला त्याला की हे असं कर, मोलाचा सल्ला दिला, तेव्हा तो येशूला सोडून गेला म्हणजे जीवनाला सोडून गेला म्हणजे मरणाकडे गेला. आणि एकदा आपण असा प्रसंग बायबलमध्ये वाचतो, जेव्हा प्रभूची शिकवण ऐकल्यानंतर अनेक लोक प्रभूला सोडून गेले, तेव्हा प्रभू येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, तुम्हाला पण मला सोडून जायची इच्छा आहे काय? सगळे लोक गेले मला सोडून, तुम्ही माझे शिष्य आहात, तुम्हाला पण जायचं आहे का? तेव्हा हाच पेत्र प्रभूचा प्रमुख शिष्य म्हणाला, प्रभूजी तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार, सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याजवळ आहेत. जीवन तुझ्याकडे आहे, तू जीवनाचा अधिपती आहेस, तू जीवनाचा मालक आहेस, तुला सोडून कुठे जाणार? तू प्रकाश आहेस,
तुझ्या बाहेर अंधार आहे. तू जीवन आहेस, तुझ्या बाहेर मरण आहे. श्रीमंत तरुण येशूला सोडून गेला म्हणजे तो मरणाकडे गेला. आणि जेव्हा मी मरण म्हणते तेव्हा या जगात लोक मरतात ते मरण नाही, बायबलमध्ये दुसरं मरण शब्द वापरलेला आहे. मानवी आत्म्याचा नरकात नाश होणं म्हणजे दुसरं मरण आहे. पहिलं मरण आपल्या सगळ्यांना येणार. फक्त प्रभू आकाशातून येईपर्यंत जेवढे लोक पृथ्वीवर जिवंत असतील शरीरात तेवढे राहतील, पण बाकी सगळ्यांनाच मरावं लागतं. कारण हे मातीचं शरीर आहे, माती होणं आवश्यक आहे. ते पहिलं मरण नाही, दुसरं मरण. ज्यांनी जीवनाच्या अधिपतीला नाकारलं, पापात जीवन जगणं पसंत केलं, त्यांना दुसरं मरण मिळणार आहे. म्हणजे त्यांचा आत्मा अनंत काळासाठी नरकात जाणार आहे. ते देवाला पुन्हा कधीच पाहणार नाहीत. त्यांच्या वाट्याला पुन्हा कधी आनंद येणार नाही, हसणं येणार नाही, सुख येणार नाही. ते रडत राहतील आणि अनंत काळ किंचाळत वेदना भोगत तडफडत राहतील. ते दुसरं मरण आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनात कधी काही खूप दुःखाची वेळ सुरू असली की आपण असं म्हणतो ना, माझं मरण सुरू आहे, माझं मरण सुरू आहे. घरातला कोणी माणूस हॉस्पिटलला आहे, तुम्हाला दिवस रात्र एरझाऱ्या कराव्या लागल्या की तुम्ही म्हणता माझं मरण सुरू आहे. खरं मरण तेव्हा होणार आहे. आत्मा मरणार नाही, तडफडत राहील. ते दुसरं मरण आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या म्हणजे तुमचं काम आहे, तुमचा निर्णय आहे. देव तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. जुन्या करारात देवाने इस्रायल लोकांना जेव्हा नियमशास्त्र दिलं तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं, पहा आज मी तुमच्या पुढे जीवन आणि मरण ठेवत आहे, आशीर्वाद आणि शाप दोन्ही तुमच्यासमोर ठेवत आहे, तुम्ही निवडा. मी जीवन पण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, मरणही आहे. आशीर्वाद पण मी ठेवले आहेत, शाप पण तिकडे आहेत. तुम्हाला काय पाहिजे, निवड तुम्ही करा. जेवढे आत्मे नरकात जाणार आहेत ते सगळे स्वतःच्या पायाने चालत जातील, कारण त्यांनी त्याची निवड केली. प्रेमळ देव कोणाला नरकात पाठवणार नाही, तर माणसं स्वतःच्या पायाने चालत जातील, कारण माणसाने स्वतः नरकाची निवड केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही आपला बचाव करून घ्या. हे जग दुष्ट आहे, वाईट आहे. देवाला जुमानत नाही, देवाला घाबरत नाही, देवाबद्दल त्यांच्या मनात जरा पण भीती नाही आहे. पाप आणि सैतानाचं ऐकणं यामध्ये त्यांना आनंद आहे. जग वाईट आहे. देवाने आपल्याला लोकांवरती माणसांवरती प्रेम करायला आज्ञा दिलेली आहे, पण माणसांवर प्रेम करणं म्हणजे माणसांना खुश ठेवणं नाही बरं का? लोकांना जर तुम्हाला खुश ठेवायचं असेल तर अनेक काही चुकीच्या गोष्टी कराव्या लागतील ज्या त्यांना आवडतात. खुश कधी होतात ते? त्यांच्या मनासारखं होते तेव्हा. आणि माणसाच्या मनासारखं म्हणजे काय? मानवी वासना, मानवी इच्छा. माणसाला सगळं वाईटच आवडतं. एका देवाच्या सेवकाने सांगितलं, ते प्रभूची सेवा करण्या अगोदर कुठेतरी कामाला होते आणि त्या ठिकाणी त्यांना खोटं बोलायला लागायचं, खोटं दरवेळेला. त्यांचे जे मेन मुख्य अधिकारी होते त्यांना कुणाचा फोन आला आणि बोलायचं नसेल तर ते यांच्या हातात फोन द्यायचे आणि सांगायचे, सांग मी ऑफिसमध्ये नाही आहे. हे भाऊ म्हणतात, मी नेहमी असंच सांगायचो. पण जसजसं मी प्रभूमध्ये वाढत गेलो माझ्या हृदयाला ती गोष्ट लागत गेली, या माणसासाठी मी का खोटं बोलतोय, याला खुश ठेवायला मी का खोटं बोलायचं. आणि एक दिवस फोन आला, विचारलं, माझ्या अधिकाऱ्याला बोलायचं नव्हतं, त्याने माझ्या हातात फोन देऊन सांगितलं, नेहमीप्रमाणे सांग मी नाही आहे. हे म्हणतात मी फोन उचलला आणि सांगितलं, आहे तिकडे, देतो फोन, आणि फोन दिला. ते एवढे संतापले, ते अधिकारी म्हणतात, आज तुझा इकडचा शेवटचा दिवस, पुन्हा इकडे यायचं नाही. हे म्हणतात, छान झालं,
मी स्वतंत्र झालो देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी. आपल्याला देवाने माणसांवर प्रेम करायला सांगितलं आहे, माणसांना खुश ठेवायची आज्ञा नाही आहे. तुम्ही जर माणसांना खुश ठेवायला गेलात तर त्यांच्या इच्छाप्रमाणे, म्हणजे त्यांच्या चुकीच्या इच्छांप्रमाणे, वासनांप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. बायबल म्हणतं ह्या कुटील पिढीपासून हे जग वाईट आहे, दुष्ट आहे, या जगाचं चालणं वाकडं आहे, त्यांचे विचार वाईट आहेत, त्यांचं बोलणं वाईट आहे, यापासून स्वतःला दूर ठेवा, लांब ठेवा, स्वतःचा बचाव करून घ्या. प्रार्थनेला येणारी एखादी तरुण मुलगी किंवा तरुण मुलगा प्रभूमध्ये यायच्या आधी मोबाईलवर खूप काही चुकीच्या गोष्टी बघत असतील, गेम खेळणं, चुकीचे व्हिडिओ बघणं आणि सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणं, प्रार्थनेला आल्यानंतर त्यांच्यावर देवाची दया होते, आत्म्याचे डोळे उघडतात आणि त्यांना कळतं की हे वाईट आहे, हे आतापासून बंद केलं पाहिजे. जोपर्यंत ते या प्रार्थना घरामध्ये असतात तोपर्यंत ते म्हणतात आतापासून मी असं करणार नाही, हां पुन्हा मी मोबाईलवर गेम खेळणार नाही, पुन्हा मी ते घाणेरडे व्हिडिओ बघणार नाही, पुन्हा मी ते चुकीचे प्रकार करणार नाही. इथे इकडून बाहेर गेले, त्यांचा मित्र भेटला, मैत्रीण भेटली की विसरून गेले आपण काय ठरवलं होतं. आणि मग असं सांगतात माझ्या मित्रामुळे मी फसलो, मैत्रिणीमुळे फसलो. तुम्हाला जर माहीत आहे ती आग आहे तर तुम्ही बाजूलाच का जाता? तुम्ही बाजूला जाता, बाजूला गेल्यावर तुम्ही भाजून जाता आणि मग म्हणता की या आगीमुळे मी पेटलो, मी भाजलो, माझं नुकसान झालं. पण तुम्हाला माहीत होतं ना ती आग आहे. वचन म्हणतं आपला बचाव करून घ्या, तुम्ही वाचवा स्वतःला. देव तुम्हाला मदत करायला तयार आहे, पूर्णपणे मदत करायला तयार आहे. काही लोक म्हणतात मी खूप लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि अनेक लोकांकडून मी ऐकलेलं आहे, आम्ही प्रयत्न करतो पण ही गोष्ट आमची सुटत नाही, आम्ही प्रयत्न करतो पण ही गोष्ट आम्हाला टाळता येत नाही. तेव्हा मी त्यांना म्हणते असं होणारच नाही. तुमची जर प्रामाणिक इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही जर रडून देवाकडे मागितलं तर देव तुम्हाला मदत करणार नाही, असं होणारच नाही. कारण बायबल म्हणतं तुमचं पवित्रीकरण व्हावं ही देवाची इच्छा आहे, तुमचं शुद्धीकरण व्हावं, तुम्ही सरळ चालावेत, तुमचं जीवन चांगलं स्वच्छ नितळ असावं ही देवाची इच्छा आहे. तो तुम्हाला नक्की मदत करणार, पण पहिली तुमची इच्छा पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी मेहनतपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि रडून प्रार्थना केली पाहिजे. प्रभू येशू म्हणाला त्याचं राज्य, म्हणजे देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवायला झटा. झटा म्हणजे काय? मेहनत घ्या, परिश्रम घ्या. याने मला सांगितलं म्हणून मी तसं केलं, तिने मला सांगितलं म्हणून मी तसं केलं, याने मला तिकडे पाठवलं म्हणून मी गेलो, अशा रीतीने आपण देवाला उत्तर देऊ शकत नाही. कारण तो हृदय पारखणारा देव आहे. तो सांगणार तुला जायचं होतं, मी तुझं हृदय बघितलं, तुला ते करायचं होतं कारण मी तुझं हृदय बघितलं. तू तुझ्या आईला फसवू शकतो, वडिलांना फसवू शकतो, भावाला फसवू शकतो, पण मला नाही फसवू शकणार कारण मी तुझ्या तोंडातले शब्द नाही बघत, तुझ्या हृदयात काय चाललेलं आहे ते मला दिसतं. देवाची सुंदर ओळख आहे, तो हृदय पारखणारा देव आहे. ही देवाची ओळख अशासाठी आहे की असा तो एकमेव आहे की तो आणि फक्त तो आणि फक्त तोच माणसाचं हृदय पारखू शकतो, बाकी कुणालाही जगात कुणाचं हृदय पारखता येत नाही. हालेलुया, हालेलुया. ब्रदर नेहमी म्हणायचे सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल ती म्हणजे माणसाचं मन ओळखणं. सगळ्यात कठीण गोष्ट माणसाचं मन ओळखणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. मला आठवतं खूप वर्षापूर्वी प्रार्थना केंद्रामध्ये एक बहीण प्रार्थनेसाठी येत होती, नंतर ती सेवेला यायला लागली.
ती चांगल्या प्रकारे सेवा करायची. काही काळ सेवा केल्यानंतर तिने येणं बंद केलं सेवेला आणि तिने असं उत्तर दिलं, मी आजारी आहे त्यामुळे मी काही आता सेवेला येत नाही. मी तिला म्हटलं, मग तुम्ही बरे झाल्यावर या सेवेला. ती बोलते, नाही आता मला एवढा त्रास होतो आहे ना, मी काही येऊच शकत नाही असं मला वाटते. जेव्हा तिने असं उत्तर दिलं तेव्हा आत मला जाणवलं काहीतरी गडबड आहे, ती मला खोटं सांगते. मी तिला विचारलं, तुम्ही मला नक्की कारण सांगा. ती म्हणते, नाही नाही मला डोळ्यापुढे अंधार येतो, चक्करसारखी येते आणि मग काही काही त्रास होतात. म्हटलं, बरं तुमची इच्छा. काही महिने निघून गेले. ती आठवड्याला एकदा प्रार्थनेला यायची, ती येत राहिली प्रार्थनेला पण सेवेसाठी आली नाही. मला वाटते 8-10 महिन्याचा काळ निघून गेला असेल. आणि एक दिवस ही बाई कसली तरी आशीर्वादाची साक्ष देण्यासाठी स्टेजवर आली होती आणि स्टेजवर तिची माईकवर साक्ष सुरू होती. तेव्हा मी अशी बाजूला बसले होते आणि मी देवाला म्हटलं, प्रभू ही बाई स्वभावाला पण चांगली होती, शांत स्वभावाची होती, अशी काही भांडखोर बडबड करणारी पण नव्हती, चांगलं काम करायची केंद्रामध्ये, अचानक हिने सेवेला येणं का बंद केलं? ती आजाराचं निमित्त देते पण मला आतमध्ये जाणवत आहे की ही आजाराचं निमित्त खरं नाही आहे. लगेच मला पवित्र आत्म्याने सांगितलं, तिच्यासोबत काम करणाऱ्या बहिणीने तिला असे काही शब्द बोललेले आहेत जे तिच्या मनाला खूप लागले आहेत आणि म्हणून तिने असं ठरवलं की या बाईबरोबर राहून इकडे काम करण्यापेक्षा केंद्रात सेवेलाच न आलेलं बरं. हे जेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितलं तेव्हा मला आनंद झाला. का आनंद झाला? जेव्हा देव आपल्याशी बोलतो ना तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, शब्दात सांगता येत नाही तो. मी ते शब्द माझ्या मनात ठेवून दिले. त्यानंतर अजून काही दिवस गेले आणि त्या बाईशी माझी समोरासमोर भेट झाली. वेगळ्या कारणासाठी बोलणं झालं. सगळं बोलणं झाल्यानंतर मी तिला विचारलं, एक विचारू तुम्हाला, तुम्ही मला आत्ता तरी खरं सांगाल का तुम्ही केंद्रात सेवेला येणं का बंद केलं? तिने पुन्हा तेच रडगाणं सुरू केलं, मला कधीकधी डोळ्यापुढे अंधार येतो, मग कधीकधी चक्कर येते आणि मग मला जमत नाही सिस्टर, मी आता कशी, आता माझं वय पण होत चाललं. आणि म्हटलं, थांबा, तुम्ही काय येत नाही हे कारण देवाने मला दाखवलं. ती म्हणते, नाही सिस्टर हेच कारण आहे. म्हटलं, सांगू तुम्हाला? आणि मी जे पवित्र आत्म्याने सांगितलं होतं ते तिला सांगितलं. हे ऐकता बरोबर ती माझ्याकडे अशी बघायला लागली, थोडा वेळ स्तब्ध झाली, तोंडातून शब्दच काढले नाहीत आणि मग म्हणते, खरं आहे माझ्या मनाला ते शब्द खूप लागले ना, म्हणून मी विचार केला इकडे सेवेला यायचं नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून मला ही देवाची ओळख फार आवडते, तो हृदय पारखणारा देव आहे. आपण माणसाच्या शब्दावरून त्याची ओळख करून घेतो, कपडे, त्याचं चालणं, त्याचं शिक्षण, त्याची नोकरी, त्याचा पगार आणि तो बोलतो कसा. काही लोक लाखाच्या गोष्टी करतात, काम 100 पण करत नाहीत. बरोबर ना? तुम्ही अशी माणसं बघितली असतील, लाखाच्या गोष्टी करतात, काम 100 पण करत नाहीत आणि आपण फक्त त्यांच्या तोंडातले शब्द ऐकतो. काय माणूस आहे, काय भारी माणूस आहे, काय जबरदस्त माणूस आहे. याच माणसाबद्दल आपल्याला थोड्या दिवसाने बोलावं लागतं, एक नंबरचा बंडल आहे हा. म्हणून देवाची ओळख आहे, तो हृदय पारखणारा देव आहे, हृदय पारखणारा. मी त्या बाईला जे काही सांगितलं हे माझ्या बुद्धीने नाही, हृदय पारखणाऱ्या देवाचा आत्मा जो माझ्यामध्ये आहे त्या देवाने माझ्या समोर तिचं हृदय दाखवलं की तिच्या हृदयात काय आहे. हे माझी, ही माझी बुद्धी नाही आहे, ही माझी ताकद नाही आहे, पवित्र आत्म्याने मला दाखवलं कारण ती देवाची ओळख आहे, तो हृदय पारखतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या आईला फसवू शकाल, तुमच्या वडिलांना फसवू शकाल, तुमच्या नवऱ्याला फसवू शकता, तुमच्या बायकोला फसवू शकता, देवाला नाही फसवू शकणार, कधीच नाही, कधीच फसवू शकणार नाही. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, प्रार्थनेला येणारं एक जोडपं मला भेटायला आलं आणि त्यांना 3 आहेत. नवरा कुठेही कामाला जात नाही, बायको बिचारी काम करते आणि 5-6 माणसाचं कुटुंब सांभाळते.
बायको माझ्या समोर अगदी रडवेली होऊन बोलत होती की सिस्टर बघा ना, मी एकटीच काम करते आणि नवरा मस्त धडधाकड आहे, काही त्रास नाही, काही नाही आहे. आणि ती म्हणते हे कुठे कामाला जात नाहीत, गेले तर टिकत नाहीत आणि सगळं मलाच करावं लागतं. मी त्यांना म्हटलं, भाऊ तुम्ही असं का करता? ते मला म्हणतात, सिस्टर मला कुठे काम मिळत नाही आहे. म्हटलं अच्छा, मग तुमची बायको ज्या कंपनीत जाते त्या कंपनीत तरी लागा. तेव्हा ते म्हणतात, नाही ती ना त्या स्टीलच्या कंपनीमध्ये जाते, मला ते स्टीलची पावडर असते ना त्याची ॲलर्जी होते. म्हटलं मग आधी तुम्ही कोणतं काम करायचे? मी असं थोडंफार गवंडी काम करायचो. मग ते करा. नाही मला सिमेंटची ॲलर्जी होते. म्हटलं स्टील पावडरची ॲलर्जी, आता सिमेंटची ॲलर्जी. मी म्हटलं तू आळशी माणूस आहेस, आळशी, तुला बसून खायचं आहे. त्याच्या बायकोला एवढं बरं वाटलं, आयुष्यात कोणीतरी तिच्या नवऱ्याला असं थेट सांगितलं. बायकोला घरी बसव आणि स्वतः कामाला जा. देवाने तुला धडधाकड शरीर दिलेलं आहे, एक आजार नाही तुझ्या अंगामध्ये, मला याची ॲलर्जी आणि त्याची ॲलर्जी आहे. तेवढ्यात त्याची बायको म्हणते, गावाला ना आम्हाला घर पण बनवायचं आहे पण हे काही लक्षच देत नाही आहेत. तेव्हा ते म्हणतात, सिस्टर आपल्याला देवाने सांगितलं आहे ना जगात काही मिळवायचं नाही म्हणून. मी म्हटलं काय मिळवलंय ते दाखवा, मला दाखवा आणि मग बोला. जगात काही सोनं रूप मिळवू नका, पण तुमची मुलं आहेत त्यांना तरी पोसा, बायकोला तरी पोसा. मी त्यांना पुन्हा म्हटलं, तुमच्या अंगामध्ये आळसाचा आत्मा आहे जो तुम्हाला अंग हलवू देत नाही, फक्त भूक टायमाला लागते तुम्हाला. जेवण वेळेवर घेता, सगळं तुमची शारीरिक कामं वेळेवर करता, आणि काम करायचं आणि कमवायचा विचार आला की म्हणतात कशाला एवढं कमवायचं, देवाने सांगितलं आहे ना सगळं काही, एवढं काही मागे लागायची गरज नाही. म्हटलं त्याच्या मागे नका लागू, तुमची मुलं तरी पोसा, तुमच्या बायकोला तरी सांभाळा. तुमची बायको कामाला जाते आणि तुम्ही घरात बसून खाताय, तुम्हाला माहीत आहे देवाच्या नजरेला हे केवढं महापाप आहे. स्त्रीने घर सांभाळावं, घरातली कामं करावी, नवऱ्याची मुलाची सासू सासऱ्यांची सेवा करावी, आणि पुरुषाचं काम आहे बाहेर जाऊन कुटुंबासाठी पैसे कमवावेत, हे पुरुषाचं काम आहे. आणि तुमच्यापैकी कोण पुरुष असं काम प्रामाणिकपणे करत असतील आणि बायको तुम्हाला भांडी घासायला लावत असेल, तर तिला सांगा हे तुझं काम आहे. भांडी घासणं तुझं काम आहे, स्वयंपाक करणं तुझं काम आहे. कारण मी असे पण काही बिचारे पुरुष बघितलेले आहेत जे कामाला पण जातात आणि स्वयंपाक पण घरात येऊन करतात. बायको काय करते, तिला जमत नाही आहे, कधी आजारी असते. किती बायका सतत आजारी राहतात, आज काही झालं, उद्या काही झालं. अहो देवाने एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे, कसले रडत राहता तुम्ही? आज कंबर दुखते, उद्या डोकं दुखते, बिचारा नवरा दिवसभर राब राब बाहेर राबणार आणि घरात येऊन पाणी पण तोच भरणार, चूल पण तोच लावणार, जेवण पण तोच बनवणार. बायको काय करणार, जेवण बनलं की उठून जेवणार आणि कंबर दुखते म्हणून परत झोपणार आणि भांडी पण नवराच घासेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रागावू नका, लागलं असेल तरी लागू द्या, तुम्हाला लागावं म्हणूनच बोलले मी. कारण कधीतरी लागल्याने पण माणूस सुधारतो आणि लाईनवरती येतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनाचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ज्या बाईला वाटतं, अलीकडे एका बाईने साक्ष दिली होती, मला ती खूप साक्ष आवडली. तिला काही ताप आला होता, एक आठवडाभर तापाने पडून होती, आणि ती म्हणते माझा नवरा दिवसभर बाहेरून काम करून यायचा, मग जेवण पण तोच बनवायचा, आणि मी रडायची आणि मी देवाला म्हणायची, देवा ही माझी काय अवस्था झाली, मला बरं कर, मला माझ्या नवऱ्याची आणि मुलीची सेवा करता आली पाहिजे, मला असं झोपून राहायचं नाही आहे. मी रडून रडून प्रार्थना केली, देवाने मला बरं केलं, आता मी घरातलं सगळं काम करते. ही साक्ष ऐकून मला आनंद झाला, अशासाठी की त्या बाईला कळतं मी नवऱ्याची सेवा केली पाहिजे, मी माझ्या मुलांची सेवा केली पाहिजे.
ही देवाची माझ्या बाबतीत इच्छा आहे आणि ती झोपून होती म्हणून ती आठवडाभर की 10 दिवस काय ताप होता तेव्हा रडून देवाला सांगत होती, मला माझ्या नवऱ्याची सेवा करायला उभं कर, मला माझ्या मुलांची सेवा करायला उभं कर. जी बाई अशी रडून प्रार्थना करते तिला जीवन कळलेलं आहे, समजलं आहे, तिला देवाचं मन कळलं आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला काय हवं आहे ते महत्त्वाचं आहे. ती रडून देवाला सांगते मला माझ्या नवऱ्याची आणि मुलीची सेवा करायला उभं कर. ते एक बाहेरून येऊन स्वयंपाक करतात, मला बघवत नाही येते. तुम्हाला काय पाहिजे, निवड तुम्ही करायची आहे. जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप माणूस स्वतःहून निवडतो, स्वतःहून. आपण कधीच कोणाबद्दल बोलू नये. बिचाऱ्याच्या जीवनात हे दुःखद झालं, वाईट झालं, अजिबात नाही. सगळं काही माणूस निवडतो. देवाने माणसाला स्वतंत्र दिलेलं आहे, निवड लोक स्वतः करतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही येशूकडे आलेला आहात, बुद्धी प्रकाशित करून घ्या. अंधारात राहू नका, जग वाईट आहे. आणि बायबलमध्ये स्पष्ट सांगितल्याप्रमाणे आणि आत्ता ती चिन्ह दिसत असल्याप्रमाणे आपल्याला समजतं आहे, आपण शेवटाच्या जवळ चाललेलो आहोत. शेवटाच्या जवळ वेळ जवळ आली आहे. देव का दाखवतो आहे, तयारी करा, स्वतःचं हृदय नीट करा. कोणत्याही घडीला आपला प्रभू स्वर्गातून येणार आहे, कोणत्याही घडीला तो न्यायाचा दिवस येणार आहे. म्हणून स्वतःच्या हृदयाची तयारी करा, देवाच्या नजरेला हृदय चांगलं करा. या पलीकडे आता जगात काही राहिलं नाही, सगळं व्यर्थ, व्यर्थ, व्यर्थ. बंगले बांधा, त्यात तुम्ही राहू पण शकणार नाही. संपत्ती गोळा करा, ती सगळी नष्ट होईल. एकच गोष्ट करा, तुमचं हृदय नीट करा देवासमोर, आणि तुमच्या हृदयात येशूवरचा जो विश्वास आहे ना, तो वाढवा, वाढवा. तुम्ही बँकेतले पैसे वाढवत जाता ना, आणि सारखं सारखं पासबुक बघता ना, किती वाढले, किती वाढले. इथे बघा रोज, कालच्यापेक्षा आज माझा विश्वास वाढला का, की कमी झाला, की हलायला लागला. विश्वास आपली संपत्ती आहे, ही वाढवा, मजबूत करा. कारण हाच विश्वास आपल्याला या शेवटच्या काळात वाचवणार आहे आणि मेल्यावर अनंत जीवनात घेऊन जाणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय? सरू पढाळ. सरू पढाळ. तुम्हाला काय झालं होतं? माझे लहानपासून माझ्या पोटामध्ये गाठे होते ना, गोट्यासारखे सतत पोटानं दुखायचे असत ना, आता माझे पूर्णपणे बरं झाले. माझ्या पोटामध्ये गोट्या होते, ते फार म्हणजे दुखत, म्हणजे सतत पोटानं दुखायचा त्रास होय मला फार ना. लहानपणापासून तुम्हाला तुमच्या पोटात गोट्यासारखं जाणवायचं? म्हणलं गोलासारखं यायचं इकडे. केवढा मोठा? समोरला. एवढा मोठा सारखं तुम्हाला जाणवायचं? हा. आता तुमचं वय किती आहे ताई? 20-25 झाले. तुमचं वय 22-23 पर्यंत असेल. आणि लहान म्हणजे किती वर्षापासून हा त्रास सुरू झाला तुम्हाला? अजून पण मला माहीत नाही, म्हणजे आता इकडे येत राहिली ना, माझा पोटाचा आजार बरा झाला. दररोज दुखायचं पोटात? सतत दुखायचं. मला जेवण पण नाही जास्ती खवायचं ना, आता मी जेवण पण बरोबर खाय. जेवण त्यामुळे जास्त जेवत नव्हता. आणि आता तुम्हाला किती दिवस झाले प्रभूच्या दयाने बरे झाले? आता मी 3 शिबिर केलं. 3 शिबिर केले? आणि शिबिरामध्ये ते गाठ नष्ट झाली? आता जाणवत नाही हाताला? नाही. आता जेवता व्यवस्थित? प्रभू येशूला धन्यवाद. ती कोटी कोटी. आणि हातापायांना कधीपासून दुखायचं सुरू होतं? झाले दिवस 4-5 दिवस दुखत. गळा पण असं नाही करू. मान दुखायची? माझ्या आता बरं झाला. ते पण प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि बरं झालं. तुमचं नाव काय? कमलाकर राजू गडग. काय साक्ष आहे? मी जाम दारू प्यायचो. संध्याकाळ झाली का आठवण यायची दारूची, म्हणून मला बायकोनी प्रार्थना म्हणजे इकडे घेऊन आली, नंतर माझी दारू सुटली. 3 महिने झाले आता पित नाही.
किती वर्ष दारूचं व्यसन होतं? 12 वर्ष झाली असेल. 12 वर्ष तुम्ही दारू पीत होता. तुम्ही कधी सोडण्याचा प्रयत्न केलेला? मी प्रयत्न बराच केलेला पण सुटतच नाही. मग मित्र वगैरे फोन करायचे की आज प्यायला ये रे असं करून मग ते काही सुटतच नाही दारू. आणि इकडे प्रार्थनेला आलो आणि 3 महिने झाले मी पीत नाही दारू. आता 3 महिने झाले तुम्ही दारू पीत नाही? नाही पीत. प्रभूच्या दयेने तुमच्या दारूचं व्यसन सुटून गेलेलं आहे. हां. तुमचं नाव काय? संजू नामदेव बाबर. काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे, मी इकडनं जायची आणि रोज टी व्ही बघायला जायची. प्रार्थना पण नाही करायची. रोज सगळं आईलाच काम करायला सांगायची. भांडी पाणी सगळं तिलाच करायला सांगायची. आणि मी रोज घरी जाऊन टी व्ही बघायची. इकडनं नेलेलं, नायगावरून नेलेलं मी प्लेट, ते वचने दिलेत ते नेलेली आणि संध्याकाळी वाचायला लागलेली. तेव्हापासून आता मला टी व्ही बघायला काय नाही मन नाही लागत. आता कुठल्याच्या घरी पण नाही जात. किती महिने तू असं सतत मोबाईल आणि टी व्ही बघत राहायची? झाले असतील जास्त 4-5 महिने झाले. हां. आणि तू प्रयत्न करत होती का ते नाही बघायचं म्हणून? हां. पण होत नव्हतं? नव्हतं. आणि वचनं ज्यावेळी दिली त्यावेळी तू विश्वासाने वचनं बोलली? हां. आणि वचनं बोलल्यानंतर ते सर्व वाईट निघून गेलं? हां. आता तू घरात मदत करते आईला? हो, आता रोज वचनं वाचते, कुठे जात पण नाही. आणि आताच्या प्रार्थनेमध्ये तुला काय दिसलं? क्रूस दिसलं. आताच्या प्रार्थनेत सिस्टर बोलले क्रूसाकडे बघा, त्यावेळी काय दिसलं? क्रूस दिसला आणि देवदूत दिसले. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? माझं नाव सूरज एकनाथ सामरे. तुमच्या मुलीला काय झालं होतं? 2-4 महिने रोज लढायचे ते. रोज रात्री मी कामावरून यायचो आणि झोपायचो ना, तेवढ्यात रोज रात्री उठायचे. मला काम एक करायचो ना, ते दुखत अंग बिगडं ना, मी रोज झोपायचो आणि तेवढ्यात ते लढायचे. रोज रात्री 1-2 वाजता रोज लढायचे. आणि मग मी नायगावला गेलो आणि तिथे विनंतीमध्ये चिठ्ठी लिहून टाकली. आता लढत नाही. तुम्ही विश्वासाने विनंती लिहून टाकली नाही तर त्यावेळेपासून ती रडत नाही आहे? आता लढत, आता 1 हप्ता झाला. म्हणजे दररोज रात्री किती वेळ ती रडत राहायची अशी? रोज एक दोन तास. 1-1-2-2 तास अशीच रडत राहायची? मग मला झोप पण नाही येतो, तसंच मी राहायचो झोपेत. पण प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली नाही तर व्यवस्थित आहे ती? व्यवस्थित झाली. आता तुमचं नाव काय? माझं नाव रेश्मी रमेश मेढा. तुम्हाला काय झालं होतं? मला इकडे मूठ लागली होती ना, ती आखी आखी अंगाला आखी साथी सुजून आली. तर मी तेल ना मातीचे वापर करत राहिले. एक दिवस पक्की माती कालो आली, तेल नाका ना बेस मालिश आखी अंगाला करला. मग आजपासून माझा देवा मूठ आहे ते आखी साथीची त्रास काढून टाक. तीच विनंत मी ऐकलं तर दुसरे जे आखाच ये आखी अंगाला चावटं होते ती निघून गेली. किती वर्ष त्रास होत होता? हां, 1 वर्ष झालं. 1 वर्ष असं दररोज व्हायचं? डोंगराला जाय लाकडाचा भरा घेतला ते आणाय पण नाही. तापची ती तशी तर तशीच आखी अंगाला पचून गेली, तरी निघतच नाही होती. तर एक दिवस मी माटी पक्की पाकडली ना, तेल मिस करून आखी अंगाला मालिश केली आणि त्यावेळेपासून प्रभूच्या दयेने ते बरं झालं. आता त्रास होत नाही? आता त्रास नाही होत आहे. 2 दिवस ताप पका येत होता तो पण बरा झाला. तेल पाण्यात वापरलं तो पण बरा झाला. तुमचं नाव काय? मोहन उसावला. तुम्हाला काय झालेलं? डोकी इकडे फिरले होते, अशी फिरत गेले होते, इकडे फिरत गेले होते. म्हणजे मान वाकडी झाली होती? मन असे वाकडी बोल नाही बोलतो असे बोलतो होते. म्हणजे दुसऱ्याला इकडे आलो, हे दुसरे शनिवार झालाय इकडे. तुम्ही पहिल्याच शनिवारी इथे प्रार्थनेला आला आणि त्यावेळेलाच प्रभूची दया झाली? दया झाली. आणि त्यावेळेपासून आता मान दुखत नाही? कंबर दुखत होते, हे पाय बाय सगळे हा बरं झाले. कधीपासून त्रास होत होता मानेला आणि कमरेला? 8-10 दिवस झाले. 8-10 दिवस तुम्ही मान वळू शकत नव्हता आणि कंबर पण दुखाय असं नाही वळत होती. पण आता गेल्या शनिवारी पहिल्यांदा आलात? हा पहिल्यांदा आले. आणि आता पूर्ण बरे झालेत? पूर्ण बरे झाले. तर मान वळवता आता? वळतोय. प्रभूने तुम्हाला बरं केलं. तुमचं नाव काय? महात्या वसावला. काय साक्ष आहे?
माझी साक्षी अशी आहे, 2 वर्षापासून मला प्रार्थनेत मन लागत नव्हतं, वाईट विचार यायचं, गर्वासारखं भरलेलं होतं, चिडचिड. खाली वाकून पाहता येत नव्हतं, बायबल वाचण्यास दिसत नव्हतं, मी चष्मासुद्धा काढला पण ते काही फरक पडलं नाही. पण आताच्या शिबिरमध्ये मी भाग घेतला शेवटच्या दिवशी, तेव्हा मला संपूर्ण मनाने 2 वर्ष तुमच्या मनात वाईट विचार यायचे आणि प्रार्थना करायला बसल्यावर हे वाईट विचार सुरू व्हायचे. हा. आणि 2 वर्ष तुमचं डोकं पण रोज दुखायचं, रोज, आणि खाली बघायला व्हायचं नाही, दिसत पण नव्हतं मला, त्यामुळे दिसायचं पण नाही, नाही दिसायचं नाही, एवढा त्रास होत होता. आणि शिबिरामध्ये काय झालं? शिबिरामध्ये मी शेवटच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने बरदाराने 3 वचनं बोलून दाखवले, तेव्हा विश्वासाने भाग घेतला, तेव्हा मला असं जाणीव झालं काहीतरी निघून जात आहे. त्या प्रार्थनेमध्ये तुमच्या शरीरातून काहीतरी निघून जात आहे असं जाणवलं आणि त्यानंतर तुम्हाला आता त्रास होत नाही. हा. आणि इथून घरून गेलो तर एकदम चांगलं वाटलं मला. आता चांगलं वाटतंय, मनात शांती आली आहे, आता प्रार्थनेला पण बसतो आणि डोकं दुखत नाही. प्रभूने तुम्हाला बेस केलं. तुमचं नाव सांगा. मंगल तेलंग. काय साक्ष आहे तुमची? मला ना एकदम इथं असं उलटीसारखं व्हायचं, पण उलटी तर येत नव्हती, पण एकदम असा शरीरात त्रास व्हायचा ना खूप, की असं मला वाटायचं की एकदम उलटी येत नव्हती ना, एकदम खूपच त्रास होत होता. तर 6 महिने झालं ते त्रास होता मला. मग इथं बोलले बरसा होऊ दे येशूचे, तर त्या गाण्यामध्ये ना मला खूप तकलीफ झाली ना, असं माझ्या तोंडातून आवाज निघाला, निघून जा कोण आहे निघून जा, एकदम म्हणजे मला ना बरं वाटलं. मग मी 2 महिने झालं मला तो त्रास निघून गेलेला आहे, 6 महिने मला तो त्रास होता. ताई डोळे उघडा. 6 महिने तुम्हाला उलटी येईल असं वाटायचं? एकदम इकडं खूपच उलटी पण बाहेर येत नव्हती. आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा का? हा, तेच मग म्हणजे उलटी येत नव्हती, म्हणजे सुहास हे सगळंच एकदम शरीराला एकदम त्रास होत होता. तर आणि 2 महिन्यापूर्वी इथे सामर्थ्याचं वर्ष हे गाणं सुरू होतं, हा त्यावेळेस मग ते निघून गेलं. मग मी साक्षी द्यायला 2 महिने झालं, आता त्रास निघून गेला. तेव्हा काहीतरी तोंडातून निघतंय असं तुम्हाला, म्हणजे असा आवाज निघला निघून जा जा कोण, म्हणजे एकळाच आवाज आला, मला तर कसं तरी व्हायला लागलं. आणि तेव्हापासून हा त्रास निघून गेला एकदम. आता 2 महिने झाले अजिबात तुम्हाला तसं वाटत नाही? मला असं 8 आठवड्यातून 15 दिवसातून मधून त्रास होत होता. एकदा पण असा त्रास झाला घरामध्ये कोणच नाही, माझ्या मम्मीला लगेच फोन केला, मी पटकन तेल पाणी घेतलं इथं पियाले पण आणि इथं पण लावलं, मग बरी झाली. मग मला प्रार्थनात म्हणजे तेल पाण्याने मी नीट होते. मग मी म्हणजे तुम्हाला 8 आठवड्यातून किंवा 15 दिवसातून हा त्रास व्हायचाच? हा, एकदम त्रास व्हायचा. म्हणते ना थंडी ताप आलेली ते परवडलं, पण एवढा माझा कसं वाटायचं माझा आता जीव निघून जाणार आहे एवढा तुम्हाला त्रास व्हायचा? व्हायचा, खूप त्रास व्हायचा. पण प्रभू येशूने तुम्हाला या त्रासातून बाहेर काढलं. आता तुम्हाला 2 महिने अजिबात असा त्रास होत नाही? महिने अजिबात त्रास नाही मला. तुमचं नाव काय? दिशा पवार. काय साक्ष? माझं 15 दिवसापूर्वी डोकं खूप दुखत होतं, पूर्ण म्हणजे ही डोक्याची खोपडी ती पूर्णच अशी दुखत होती. तर मी नंतरला प्रार्थना केली तरीसुद्धा मला काही फरक पडला नाही, माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणून मी पापांची क्षमा मागितली. काल परत माझं दुखायला लागलं, मी कामावरून काल परत रिटर्न घरी आली अर्ध्या दिवसाने. तर रात्री मी शांतपणे प्रार्थना केली घरी व प्रार्थना माध्यमचा वापर करून माझं पूर्णपणे डोकं बंद झालेलं आहे. आता डोकं दुखत नाही? आता माझं डोकं नाही दुखत आहे. आणि दुखायला लागलं तर पूर्ण वरचं डोकं खूप जास्त दुखायचं? पाठीमागून इथून माझी सुरुवात व्हायची दुखायला, पाठीमागून सुरुवात झाली की पूर्ण हे दुखायचं पूर्णपणे. डोळे लाल व्हायचे, पाणी यायचं डोळ्यातून, काहीच म्हणजे मला असं म्हणजे सुधरायचंच नाही काय काम करायला. तर खूप म्हणजे असं मी 15 दिवसापूर्वी घरामध्ये झोपूनच होती, मी पूर्ण असं डोकं पकडूनच होती घरामध्ये, मला काहीच सुधरायचं नाही करायला. माझी मम्मी पण घरी रडत होती, कारण की मी मम्मीच्या इकडे होती म्हणून ती पण मला बघून रडायला लागली. एवढं म्हणजे ज्या माणसाचं ज्याला ब्रेन ट्युमर असतं ना तसं दुखतं ना तसं माझं डोकं दुखत होतं, ते इतकं भयानक त्रास होत होता. हां, खूप त्रास होत होता माझ्या डोक्याला. पण काल मला पूर्णपणे प्रार्थना माध्यमचा वापर करून पूर्णपणे माझं डोकं बंद झालेलं आहे. तुमचं नाव सांगा.
माझं नाव सीता सीता चक्रनारायण आहे. काय साक्षी तुमची? माझी साक्ष अशी आहे की मला एक महिन्यापासून ना हे पूर्ण हाताला ना पूर्ण खाज अशा मोठ्या मोठ्या फोड्या झालत्या, पूर्ण खाजवायचे. या पूर्ण भागाला इथे काळा काळा दाग राहिलेला आहे. पूर्ण झालं होतं माझ्या दोन्ही इथं, पूर्ण पाठीमागे पण मानेला पण आणि पाठीमागे पण पूर्ण खाजवायचे. कंपनीत पण पूर्ण मी अशी खाजवत राहायची. एक महिना मी सततच असंच केलं. एक महिना सतत असं त्रास होतं. मी खूप हे केलं. मग मी गेल्या 25 तारखेला रविवारी इथं प्रार्थना लागला रे, आणि तेव्हा सिस्टरनी हे 3 वचन मला येत पण नव्हतं, पण तरी पण मी ते घेऊन गेले वचनाचं, आणि ते 3 वचन मी पाठ केले का मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर त्याला बसलेल्या महाराणी तुम्ही निरोगी झाल्यात आणि विश्वास बाळगणारा सर्व काही शक्य हे मला. मी खूप अजीब विचार केला की मला कसं काय एवढं आलं, आणि त्याद्वारे मला 2 दिवसात माझी खाज पूर्ण नाहीशी झाली. 2 दिवसातच पूर्ण खाजवायची. मला रात्री पण झोप नव्हती येत. पोरी पण मला हैराण कराय हे करायचं, मम्मी तू झोपत नाहीस. कामावरती पण मला लोक लिहा हसायचे की काय तू येशूकडे जातेस आणि काय. मी म्हणलं माझा येशूच मला चांगलं करणारा परमेश्वर आहे. आणि येशूनेच तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. तर इतकं दिवस झालं तुम्हाला त्रास झाला नाही? त्रास नाही आणि पूर्ण खाज नाही. पूर्ण खाज म्हणजे प्रभू येशूने मला काढली म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव अजय शिवाजी भोरे आहे. मी वडाळ्यातून आलेलो आहे. माझी साक्षी अशी आहे की माझा कॅम्प्युटर जो 1 महिन्यापासून बिघडलेला होता, मी विचारच करू होतो की त्याला रिपेरिंगला द्यावचं, पण मला टाइम भेटत नव्हता. सो गेल्या आठवडी मी इथे आलेलो, प्रार्थनेला आलेलो. त्यावेळी इथे एका ताईने साक्षी दिली की तिच्या घरामध्ये तिचा TV आणि सिलाई मशीन काहीतरी खराब झालेलं, पण तिने विश्वासाने प्रार्थना केली आणि तिचं ते चालू झालं अशी तिने साक्षी दिली. तर मी पण विचार केला की जर हिची होऊ शकते तर माझं कॅम्प्युटर का नाही होऊ शकत. मग मी त्या घरी गेल्या गेलाच मी विचार केला की आता मी फक्त प्रार्थनेने आणि जे प्रभू येशूने दिलेत मला वचन, त्या वचनानेच मी कॅम्प्युटर चालू करणार आणि पुढच्या आठवडी म्हणजे आजचा दिवस मी काहीही करून गवाही देणार म्हणजे देणार. मग मी काय केलं की मी वचनं बोलत राहिलो. मी कॅम्प्युटरवर हात ठेवून वचन बोलत राहिलो आणि तसंही मी ऑफिसला जात असला पण वचन बोलायचो, पण त्याचा काय फायदा झालाच नाही. मी म्हणजे असं करता करता शनिवार आला, म्हणजे काल रात्रीचा दिवस आला. मी कामावरून आलो आणि मी मनात बोलतच होतो की प्रभू येशू आता शनिवार आलेला आहे आणि मला उद्या जायचं आहे, म्हणजे प्रार्थनेसाठी मी उद्या जाणार आहे. सो काय करू, मला तर साक्षी द्यायची हे मी सोमवारीच ठरवलेलं आणि मी साक्षी देणार आणि तू माझ्याकडून साक्षी करून घेणार हे देखील मला विश्वास आहे. सो पण मी कशी साक्षी देऊ, कॅम्प्युटर तर चालू झालाच नाही. मग मी बोललो की एक लास्ट टाइम प्रभू येशूच्या फोटोसमोर एक हात जोडला आणि त्याच्यानंतर 3 ते वचनं मी बोललो आणि कॅम्प्युटर चालू करून बघतोय ते झालं नाही. त्याच्या परत मी सेकंड टाइम कॅम्प्युटर चालू करून बघतोय झालं नाही. थर्ड टाइम जेव्हा मी चालू करायला प्रयत्न केला त्यावेळी थोडीफार लाईट जळली पण ते बंद झालं. मग त्याच्यानंतर मी बोललो की प्रभू येशू मला साक्षी द्यायला लावणार आहे स्वतःहून. मग मी परत एकदा चालू गेलो. मग त्यावेळी बघतोय काय की कॅम्प्युटर चालू झाला, तो म्हणजे मला वाटलं की सहज झालं असेल चालू. मग त्याच्यामुळे मी बंद चालू करू असं खूपदा ट्राय केलं, कारण कॅम्प्युटर एकदम फर्स्ट क्लास चालू झालेला आहे. आणि मी आज सकाळी येत्याला वेळी देखील चेक केलं कॅम्प्युटर चालू आहे की बंद आहे. तो कॉम्प्युटर एकदम फर्स्ट क्लास चालू आहे आणि प्रभू येशूने जे मला आशीष दिलं की माझे कॅम्प्युटर चालू करून, त्याच्यामुळे मी प्रभू येशूला धन्यवाद सांगतो. म्हणजे 1 महिन्यापासून जो तुमचा कॅम्प्युटर बंद होता, हो, म्हणजे तुम्ही वचनं त्याच्यावर हात ठेवून बोलत राहिला, म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक विश्वास होता की आज ना उद्या मी साक्षी द्यायला देणार आणि परमेश्वराचे गौरव होणार. हो, मी साक्षी देणार हे तर ठरवलेलंच, कारण माझं कॅम्प्युटर जरा पण म्हणजे त्यातली लाईट देखील चालू होत नव्हती, इतकं तो म्हणजे पूर्णपणे बंदच झालेला. पण मी साक्षी देणार हे मी ठरवलेलं आणि चमत्कार बघा की मी साक्षी देतोय आज. तुमच्या विश्वासाद्वारे प्रवेश तुमच्या जीवनात कार्य केलं. हो, कॅम्प्युटर ठीक आहे आता? हो, एकदम फर्स्ट क्लास. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रवेशला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी. मी माझ्या मुलीची साक्षी देतो. माझ्या मुलीला 1 महिना झाला खोकला येत होता. असा खोकला येत होता ना का ती जायसाठी कॉलेजला उठली ना का तिला उलटी यायची खोकून खोकून. मला सांगायची मम्मी कशी काय जाऊ कॉलेजला. मी सांगत तिला तू सिस्टरनी वचना दिलं ना ती बोलतूच रय तुझा. तुम्ही तिला सांगत होतात की इकडनं जी वचनं शिकवलेली आहे ती तू बोलत राहा. बोलत राह, तुला देव बरा करल असा विश्वास ठेव म्हणाल. ती तशी सांगायला मम्मी किती वचना बोलू, तुला बोलवती तेवढी बोल.
मम्मी कॉलेजला जातो माझे मागं ना पोरी बसतं त्या मना हसतं का तू प्रार्थनाला जातेस तर तुला कसा काय देव बरा नाही कर. मी सांगत तिला का तू तसं त्यानं काय उत्तर देऊ नको, तू मनातले मनन कर, देवा मना या संकटातून बाहेर काढ. ती वचना बोलत उतरली, आजपर्यंत तिचा खोकला चांगला झालेला आहे. आता किती दिवस झाले प्रभूने तिचा खोकला बरा केला आहे? 8 दिवस झालं. 8 दिवस झाले, आता अजिबात खोकला येत नाही? येत नाही. पहिले खोकायची तर लगे कप सरकं टाकायचं ना अशी करून धरून पकडायची, एवढा त्रास होत होता. पण प्रभूने तिला आता पूर्ण बरं केलं आहे. तू रडते, तुला खूप त्रास व्हायचा? खूप त्रास व्हायचा. म्हणजे खोकत असताना उलटी सुद्धा होत होती? उलटी पण करायची. पण तू वचनं बोलत राहिली? वचनं बोलायची. त्याद्वारे प्रभूने आता तुला पूर्ण बरं केलंय? पूर्ण बरं केलं. आता खोकला येत नाही, उलटी देखील होत नाही? नाही. तुमचं नाव सांगा. अनिता सुरेश घाटाळ. आणि काय त्रास होता तुम्हाला? मला हे घशामध्ये ना त्रास झालेला, म्हणजे पाणी पिलं तरी दुखायचं आणि असं म्हणजे जेवायला बसलं तरी खाताना दुखायचं, खूप भरपूर दुखायचं. त्याच्यावर औषधं केली पण काही हे नाही झालं मला जास्ती. पण आता जे आपलं गीत चालू होतं, तू प्यार का सागर आहे, ते गाणं गाता गाता हे घसा गळ्यामध्ये माझ्या पूर्ण म्हणजे असं वाटलं का आग निघाली बाहेर. आणि 2 सेकंड ते तसंच होत होतं आणि मग एकदम रिलॅक्स झालं मला खूप बरं. तुम्हाला त्या गाण्याच्या वेळेला प्रभूचा स्पर्श झाला आणि असं जाणत होतं की तुमच्या घशातून काहीतरी निघून जात आहे? भरपूर म्हणजे असं झालं का माझ्या घशामध्ये काहीतरी पेटत आहे, एवढ्या भागामध्ये एवढं जळून जळून निघालं असं. आणि त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर एकदम मला बरं वाटलं. आता जो घशाला तुम्हाला त्रास होत होता तो अजिबात होत नाही? काहीच नाही, एकदम फ्रेश झालं एकदम. प्रभूने तुम्हाला बरं केलं. तुमचं नाव काय? माझं नाव गीता संदीप चापके आहे. तुमच्या मुलाला काय झालेलं? माझ्या मुलाच्या मांडीपासून मतलब अशी खरूद निघलेली होती मोठी मोठी, एक हप्ता झाला बरत नाही होत होतं. सिस्टरांचे जे आजारी भागावर हात ठेवा, मी प्रार्थनेला आले की इथे हात ठेवायची, घरी पण प्रवचन ऐकायची आणि त्याचा उपयोग करत राहिले आणि माती वगैरे पण लावत राहायची त्याचे. आता काहीच त्याचे डाग वगैरे काहीच नाही आणि खरूदचं पण आहे. पायाला कुठून झालं होतं? दोन्ही पायावर झालेलं, त्याला हिंडायला पण होत नव्हतं, निस्तर रडायचा आणि रदनी करायचा. त्यामुळे तो कुठे खेळायला पण वगैरे हे त्याला जमत नाही? पूर्ण इथून ते इथपर्यंत झालं होतं? दोन्ही पायावर झालेलं होतं आणि रडायचा पण भरपूर, त्याला ताप पण त्याचाच यायचा. पण तुम्ही विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला? हो. आणि त्यानंतर प्रभूच्या दयाने आता त्याचे पाय पूर्ण बरे झाले? आता त्याच्या पूर्ण पायाला कुठलीही खरच नाही आणि काहीच नाही. आता व्यवस्थून खेळतो आणि व्यवस्थून सगळीकडे हिंटतो, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. आणि आता आपण आजार मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत, उभे राहा. जोर जोरात टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना. धन्यवाद 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 प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पूर्ण हृदय प्रभूकडे लावून ठेवा. आपला महान प्रभू या ठिकाणी हजर आहे, आपण त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये उभे आहोत. मनातल्या सगळ्या चिंता सगळे विचार बाजूला करा, कारण तो प्रभू सर्व समर्थ आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, त्यालाच आपली खरी काळजी आहे. त्याचे आभार माना, त्याच्या सर्व उपकाराबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्यानेच आपल्याला घडवलं, त्याने आपल्याला जीवन दिलं, तो आपल्याला जिवंत ठेवतो आणि त्याने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम केलं की आपल्याला वाचवण्यासाठी मानव बनून तो या जगात आला. आपल्या पापांचं ओझं त्याने वाहिलं, आपल्या पापांची शिक्षा त्याने घेतली, तो आपल्यासाठी क्रूसावर बलिदान झाला आणि त्याने आपल्याला पापातून वाचवलं. आभार म्हणा त्याचे, धन्यवाद द्या. त्याच्यामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळाली, त्याच्यामुळे आपल्याला रोगमुक्ती मिळाली, त्याच्यामुळे आपली दुःख निघून गेली. तो आपल्या अश्रू पुसून टाकतो, तो आपल्याला नवीन जीवन देतो, तो आपल्याला आनंद आणि शांती देतो आणि त्यानेच आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं आहे. आभार म्हणा प्रभूचे, हृदयातून त्याला धन्यवाद द्या. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदय उघडून सांगा, प्रभू तुला धन्यवाद.
प्रभु तुला धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद, तू मला वाचवलंस, तू मला वाचवलंस, तू माझं तारण केलंस, तू मला बरा केलंस, तू माझे अश्रू पुसलेस, तू मला जीवन दिलंस, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, तुझ्या महान प्रेमाबद्दल, तुझ्या महान दयेबद्दल, तुझ्या महान करुणेबद्दल, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, हृदयातून बोला धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु। प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा, आठवण करा तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, कुणाचा तुम्ही द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला तुम्हाला आवडत नाही आहे, आठवा आणि त्या सगळ्यांना क्षमा करा। ही प्रभूची आज्ञा आहे। आपला प्रभू क्रूसावर तडफडत असताना त्याने त्याचा छळ करणाऱ्या सगळ्यांना क्षमा केली, त्यांच्यासाठी प्रार्थना केली। प्रभूची इच्छा आहे आपणही तेच करावं। आठवा कोणी तुम्हाला त्रास दिला आहे, कोणी तुमचा छळ केला आहे, कोणी तुम्हाला फसवलं आहे, कोणी तुमचा विश्वासघात केला आहे, क्षमा करा सगळ्यांना। असे लोक तुमच्या जीवनात असतील ज्यांच्याकडून आजही तुम्हाला त्रास होतोय, मनस्ताप होतोय, दुःख होतंय, त्या सगळ्यांना क्षमा करा, क्षमा करा। प्रत्येक वैराला क्षमा करा। तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कुणाबद्दलही राग असेल सगळा राग काढून टाका, क्षमा करा सगळ्यांना। टच, टच, टच। आणि आता नम्रपणे तुमची पाप प्रभू येशू समोर कबूल करा, प्रभू समोर नम्र व्हा आणि प्रत्येक पाप सांगा प्रभूला। काय काय पाप तुमच्याकडून झालेली आहेत, तुमच्या जीवनातली वाईट कामं सगळी कबूल करा। चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं,
दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, लाच घेणं, लाच देणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने पाहिलेल्या वाईट गोष्टी, मुखातून निघालेले वाईट शब्द, सगळी वाईट कामं कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे। टच टच टच। आणि आता ह्या तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा। आपल्याला दुःख झालं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे आपल्या पापांसाठी। पश्चातापी हृदय देवाला आवडतं। तुमच्या आजारासाठी रडू नका, दुःखासाठी रडू नका, पापांसाठी रडा। प्रभूला सांगा, प्रभो मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पाप केलेली आहेत, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, मी पापी आहे, मी पापी आहे, प्रभो मी पापी आहे, मी महापापी आहे, माझ्या पापांसाठी मला दुःख होतंय प्रभो। टच टच टच। आणि आता प्रभूजवळ क्षमा मागा। आपल्याला पाप क्षमा देण्यासाठीच प्रभूने क्रूसावर प्राण दिला आहे। तुमचे दोन्ही हात उंच करा, हृदयाने प्रभूच्या क्रूसाकडे बघा आणि त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मला क्षमा कर प्रभो, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझ पाप्यावर दया कर, माझ पाप्यावर दया कर प्रभु, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, मला वाचव प्रभो, माझ्या पापातून मला वाचव प्रभो, मला शुद्ध कर, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या पवित्र रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर प्रभु, दया कर, दया कर, दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभु, मला क्षमा कर प्रभु। आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा। एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल। जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा। ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे। तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत, शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जाऊत, सोज निघून जाऊ, मोडलेली हाडं जोडली जाऊत। मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाऊ। तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मोकळा हो, मोकळा हो। आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवली जावोत। ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो
प्रभु येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभु नोकरी देव, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत, ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभु घर देवो, ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभु मूल देवो, जे कर्ज बाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख आजार संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार मानव, हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 प्रभु तुला धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल पाणी रुमाल किंवा इतर ज्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल ते हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल, सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल, तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. तारणाची प्रार्थना ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्यामागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास, तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.